सिटीझन अवॉर्ड्स मराठी नुकतेच पार पडलेत आणि त्याचा सोहळा हा झाला होता वेस्टर्न मॉल औंध इथे. त्याचे व्हिडिओ तुम्ही दोघींनी सुद्धा पाहिलेत मला माहितीये, काय सांगाल सोनाली? मी व्हिडिओ पाहिले आणि सिद्धार्थ जाधवला बेस्ट कॉमिक ऍक्टर मध्ये त्याला अवॉर्ड मिळाला त्या कॅटेगरीमध्ये. मस्त मी पाहिले ते व्हिडिओ, तो फुल डान्स वान्स करत होता आणि सगळ्यात बेस्ट वाटलं की एक फॅन कडनं तुम्हाला तो अवॉर्ड मिळतो. आणि हे हा कॉन्सेप्टच किती छान आहे ना, की म्हणजे खरंच आवडेल. कारण नेहमी फॅन्स येतात, ते फोटो काढतात, ते फक्त आपले कपडे बघतात आणि त्यांना असतात की आम्ही कधी प्रार्थना बेरेसारखी दिसू एवढंच असतं, पण आम्ही कधी प्रार्थना बेरेला अवॉर्ड देऊ ही भावनाच किती छान आहे. सो हा खूप छान कॉन्सेप्ट आहे, म्हणजे मजा झाली मला. मी पण ऑफकोर्स व्हिडिओज बघितले, मी येऊ शकले नाही खरं तर, मला यायचं होतं कारण आमची अख्खी फर्जनची टीम तिथे होती आणि बेस्ट फिल्म अवॉर्ड जेव्हा मिळालं तेव्हा मलाही तिथे असायचं होतं स्टेजवर, पण मी येऊ शकले नाही. पण कुठलीही कला जेव्हा आपण सादर करतो ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रेक्षक तिचा स्वीकार करतात, तिला चांगलं वाईट काहीही म्हणू दे पण ते ऍक्सेप्ट करतात. आणि या प्रेक्षकांसाठी ही कला असते, प्रेक्षकांना अमुक मिळेल असं होतं, पण आता हे झालंय की प्रेक्षकांकडनं तुम्हाला पुरस्कार मिळेल. मला वाटतं हा त्या त्या माणसाचा सन्मान आहे, त्या कलाकारांचा सन्मान आहे की त्यांना प्रेक्षकांच्या कडनं अवॉर्ड मिळाले. आणि ते फार मस्त वाटत होतं बघायला की साधी माणसं की जी खरंच खूप कौतुकाने आणि उत्सुकतेने त्या कलाकारांकडे बघत होती आणि ती त्यांना अवॉर्ड देत होती. सुपर्ब रेडिओ सिटी, सुपर्ब रेडिओ सिटी.